मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झाला आहे. महापालिका स्वच्छता करतेच, मात्र या मोहिमेमुळे स्वच्छतेच्या कामाला वेग आल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील डीप क्लीनिंग कॅम्पचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात करण्यात मलंग रोड 100 फूट चौक येथून करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, महापालिका आयुक्त इंदू राणी जाकळ उपस्थित होते. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत, त्यांनी स्वच्छ भारत अभियान 2014 पासून सुरुवात केली. त्याचं स्वच्छतेचं महत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली. आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे. ज्याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे, पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण हे एक पॉवर स्वीपर त्याच्याबरोबर सक्शन मागे आपण पाहत आहे.